नमस्कार, मी मयूरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। एसटी महामंडळाचं राज्य सरकार मध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून संपावर आहेत। संप मिटावा म्हणून राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यानं संप चिघळलाय। यामुळे पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशा बिकट परिस्थितीत राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, तर काही कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निवडलाय। पाहूयात अशाच एका एसटी कर्मचाऱ्याची व्यथा। उदरनिर्वाहासाठी या कर्मचाऱ्याची धडपड सुरू आहे। ऐन थंडीच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय, पण नाही। ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे। ही रसवंती चालवणारी व्यक्ती एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे। प्रवीण चौधरी असं या वाहकाचं नाव आहे। एसटीच्या संपामुळे उपासमारीची वेळ आल्यानं प्रवीण यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन रसवंती सुरू केली आहे। हाताला ऊस काढण्याची सवय नाही, पण परिस्थितीनं त्यांच्यावर ही वेळ आणली आहे। आधीच कोरोनामुळे वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचारी अडचणीत होते। त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं संप चिघळला। अशा परिस्थितीत घर चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण झालंय। प्रवीण यांच्यावर म्हातारे आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुलांची जबाबदारी आहे। 3 महिन्यांपासून पगार नसल्यानं त्यांनी अखेर व्याजाने पैसे घेऊन रसवंती सुरू केली। प्रवीण चौधरी मूळचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावचे रहिवासी आहेत। ते 2009 एसटी महामंडळाच्या पालघर विभागात वाहक म्हणून नोकरीला आहेत। यानंतर त्यांनी भिवंडी येथे सेवा बजावली। सध्या ते धुळे जिल्ह्यातील दोंडाई या आगारात सेवेत आहे। 12 ते 13 वर्षे सेवा झाली असली तरी त्यांच्या हातात अवघा 8 ते 9 हजार रुपये पगार येतो। एवढ्या कमी पगारात घर चालवताना खूप कसरत होते। आता परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांना 41% पगार वाढ दिली, पण प्रत्यक्षात ही पगार वाढ 21 ते 22% असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे। ही पगार वाढ घेऊनही फायदा नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। बिकट परिस्थितीमुळे आजपर्यंत 85 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे। सरकारने मागण्या अशाच दुर्लक्षित केल्या तर विपरीत घडू शकते। असं होऊ नये म्हणून सरकारनं एसटीचं विलिनीकरण करावं अशी आग्रही मागणी प्रवीण चौधरींनी यावेळी केली। अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे प्रवीण हे राज्यात एकटे नाही, असे हजारो प्रवीण आज उदरनिर्वाहासाठी डोक्याला हात लावून बसलेत। त्यांच्या मागण्यांकडे मायबाप सरकार आत्ता तरी लक्ष देईल का, हा खरा प्रश्न आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।